महाबलेश्वरची आपण सर्व लोकांनाही माहिती आहे की ते इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वनस्पती वाईल्ड लाईफ हे आणि वन्य प्राणी त्याच्यानंतर नद्या घाट वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे त्याला इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर केलेला आहे आणि डोंगर भागामध्ये असल्यामुळे तिथे कुठलाही बांधकाम करताना निकष शासनाने तयार केलेले आहे. जे निकष आहे जे बंदी आहे ते तयार करण्याचा उद्देश असा आहे की ते जर पाळले नाही तर तिथला जे स्थानिक जे परिस्थिती आहे भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर चुकीचा निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची डिझास्टरची घटना कधीच घडू शकतात. जसं की जर आपण डोंगरी भागामध्ये जास्त अनाधिकृत बांधकाम केले तर लँडस्लाईडची परिस्थिती निर्माण होऊ शकते, लोकांचे आयुष्य जाऊ शकतात. जे आपला नद्याचा जे नदीपात्र असतो त्याच्यामध्ये किंवा त्याचे जवळ जे आपण रेड लाईन म्हणतो त्याच्यामध्ये जर आपण काही बांधकाम केला तर पुढे जाऊन म्हणजे लोकांनाही माहिती नसते सर्व गोष्टीची, तर पुढे जाऊन काही जास्त पाऊस पडला तर त्या जे घर बांधलेले आहे त्याच्या आयुष्यावरही फ्लडमुळे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा सर्व गोष्टीचा तांत्रिकी विचार करतानाच शासन जे निकष तयार करतो. अनाधिकृत बांधकाम म्हणजे जिथे कंडिशन आपण काही क्रिएट करतो की त्याचे पुढे जाऊन जर आपण बांधकाम केला तर तिथला जे भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्यावर एक चुकीचा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन आयुष्यावरही लोकांचे निर्माण होऊ शकतो. आपण बरेच ठिकाणी पाहतो की ज्या ठिकाणी आपल्या देशामध्ये नाही संपूर्ण संपूर्ण विश्वामध्ये बरेच ठिकाणी अनाधिकृत आणि रॅम्पंट बांधकाम झाल्यामुळे तिथे लँडस्लाईड होतात, फ्लड येतात, अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती हा निर्माण होतो. म्हणून हे निकष त्या ठिकाणी क्रिएट केले आपण. मी एकदा पार्श्वभूमी सांगू तर त्याच्यानंतर आता महाबलेश्वरमध्ये माहिती आहे की बरेचसे अनाधिकृत बांधकाम मागे झालेले असा मला जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा मला मीडियाच्या वतीने माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर तिथले नागरिकांनी सांगितला आणि आपलं जे प्रशासन आहे त्याने सांगितला. तर हे जे बांधकाम होऊ नये, नवीन बांधकाम होऊ नये, ते आमचा पहिला धोरण होता की सर्वप्रथम नवीन नाही झाले पाहिजे. जे सध्या चालू बांधकाम आहे, अनाधिकृत बांधकाम आहे, ते थांबले पाहिजे. यासाठी आम्ही स्वतः महाबलेश्वरमध्ये जाऊन सर्व तिथले जे आमचे अधिकारी प्राधिकारी आहे त्याच्यासोबत कर्मचारी आहे, तिथले नागरिक आहे, वेगवेगळे नागरिकाचे जे प्रतिनिधी आहेत त्यासोबत आम्ही मीटिंग घेतली होती. सर्वांनी आम्ही ह्या सूचना दिलेली होती की अनाधिकृत बांधकाम तुमच्या जर चालू असेल तर त्याला तुम्ही बंद करावा, त्याला बंद नाही केला तर आम्ही पुढे जाऊन त्याच्यावर 100% कारवाई करणार. त्या संदर्भात आम्ही नोटीसही बजावलेली होती, मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण माहिती पण दिलेली होती. असा नाही केला की आपण अचानक नाही केला, सर्व लोकांमध्ये जनजागृती केली आहे, स्वतः आम्ही बोललो आहे आणि त्याच्यानंतरही ज्या लोकांना असं वाटलं की काहीच होणार नाही तर तसे जे सर्वात जास्त जिथे थोडासा अडचण होती नैसर्गिक मुले कारण नदी पात्रामध्ये बांधकाम होत होते तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे निर्णय घेणे आवश्यक होते आणि त्याच्या अनुषंगाने जे सध्या काम चालू होते तसे बांधकाम आपण आयडेंटिफाय केले आणि त्याच्यावर आपण कारवाई करण्याचा मोहीम चालू केली. काल आय थिंक एक किंवा दोन बांधकाम नगर परिषदने काढलेले पण आहे. काही लोकांनी विनंती केली की आम्हाला 15 दिवसची मुदत द्यावा, दिवाळी समोर आहे, त्याच्यानंतर आम्ही स्वतःच काढून घेऊ. तर आपण त्या गोष्टीचा विचार केला आणि त्याला 15 दिवसाचा मुदत दिलेली आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतंय ते स्वतःही काढून घेतील, नाही काढला तर शासनाच्या द्वारे ते काढला जाईल. आणि शेवटी मी एक मेसेज क्लिअर करतो की हे सर्व तिथल्या लोकांसाठीच आहे हा समजणे खूप आवश्यक आहे की याच्यामध्ये प्रशासनाचा काही फायदा होते तसा नाही, आमच्या उलटा त्याच्यामुळे काम वाढतेच आहे. पण असा जर आपण महाबलेश्वरमध्ये आपला एक जिल्ह्याचं एक खूप महत्त्वाचं स्थान आहे तिथे जर आपण हे अनाधिकृत बांधकाम थांबवले नाही आणि असंच होऊन दिले तर जिथे खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, बघतात त्याला आणि इथले लोकांना रोजगार देतात तर ते सर्व हळूहळू कमी होऊन जाईल आणि जिथे बरेचशी ठिकाणी प्रकारचे जे आपले लँडस्लाईड होतात, फ्लड येतात, तशीही परिस्थिती पुढे जाऊन महाबलेश्वरमध्येही निर्माण होऊ शकते. तर हे जे सर्व गोष्टी आपण करतोय तिथलेच लोकांसाठी करतोय, बाहेरचे कोणासाठी करत नाहीये. लोकांनी सुद्धा नियमाचा कायद्याचा पालन केला पाहिजे. एक गोष्ट मी जिल्हाधिकारी म्हणून एकदम क्लिअर करतो, कुठल्याही माणसाचा चुकीचा काही काढला जाणार नाही आणि नियम वगळून नियम डावलून कोणाला केला जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये
गोष्टी सुद्धा मी जिल्हाधिकारी म्हणून क्लिअर करतो, गैरप्रकार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा होणार नाही. कोणी हे गोष्टी आपण जे करतोय मोहीम राबवतोय, महाबलेश्वरचा जे सौंदर्य आहे तिथे लोकांना जे लाभ द्यायचे आपल्याला त्याला सुंदर ठेवायचे, तिथे कुठल्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम होऊन द्यायचे नाही त्यासाठी करतोय. यासाठी कोणी कुठल्याही माणसाने ते शासनाचा असेल, प्रशासनाचा असेल, लोकांचा असेल, त्याने जर याचा गैरप्रकार किंवा त्याच्या चुकीच्या पद्धतीने स्वतःचे लाभासाठी जर याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर ते ॲब्सोल्युटली जिल्हाधिकारी म्हणून आम्ही तुम्हाला शब्द देतो ते ॲब्सोल्युटली ते बर्दाश्त केला जाणार नाही, त्याच्यावर 100% कारवाई होईल. हा सर्व काम करण्याचा उद्देश शेवटी असाच आहे. सीएम साहेबाची त्या संदर्भात अशी डायरेक्शन्स आहे की नवीन बांधकाम आपल्याला होऊन द्यायचे नाही, जिथे आहे तिथे आपण थांबून घेऊ. मागे जे अनधिकृत बांधकाम झालेले आहे त्याच्यासाठी आपण एकदा इथे थांबू, आपल्या एक स्टेबिलिटी झाली तर त्याच्यानंतर आपण धोरण धरू की त्यालाही आपल्याला काय पद्धतीने सुधारणा करायची किंवा कमी करायची. आणि परत आपल्याला महाबलेश्वर जसा ऑलरेडी सुंदरच आहे, तुम्हाला सांगतो आजपर्यंत मी जेवढे हिल स्टेशन पाहिले आहे त्याच्यामध्ये अजूनही महाबलेश्वर जे आहे ते खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. अजून इथले जे लोक आहे, इथले जे NGOs आहे, पत्रकार आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी एन्श्युअर केला आहे की सरसकट अनधिकृत बांधकाम इथे नाही झालं पाहिजे. म्हणून ते अजूनही ते म्हणजे एक लिमिटेड कॅपॅसिटीमध्येच आहे, म्हणजे अजूनही आपण त्याला थांबवला तर आपला महाबलेश्वर जे आहे त्याला आपण सुंदर आणि स्वच्छ ठेवू शकतो. तर त्यासाठी मला सर्वांची सहकार्याची गरज लागणार. आम्ही मात्र जिल्हाधिकारी म्हणून याच्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. सर्व लोकांनी जर सहकार्य केला तर महाबलेश्वर जे आहे त्याला आपण सर्व लोकांसाठी लाभ होईल, सर्वांना तिथे व्यवसाय मिळेल, त्यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत.